बुधवार को 32वें रास्ता सुरक्षा सप्ताह अभियान का उद्घाटन किया गया। इस अभियान का उद्घाटन सांसद विकास महात्मे के हाथों हुआ। 32वें रक्षा सुरक्षा अभियान का आयोजन 18 जनवरी 2021 से 17 फरवरी 2021 तक किया गया है। 20 जनवरी को इस अभियान का उद्घाटन सांसद विकास महात्मे के हाथों किया गया। साथ ही इस कार्यक्रम के दौरान जन आक्रोश कैलेंडर का विमोचन कर जनजागृति पर पोस्टर का उद्घाटन किया। इस कार्यक्रम के दौरान सांसद विकास महात्मे इन्होंने कहा कि मानवीय गलतियों के कारण जो एक्सीडेंट होते हैं वो कम हो इसके लिए प्रयास किए जा रहे हैं। साथ ही सांसद रक्षा सुरक्षा समिति हर जिले में बनाई गई, जिसके तहत एक्सीडेंट का प्रमाण कम कैसे होगा इस पर योजनाएं बनाई जा रही है। आता 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी हा रस्ता सुरक्षा महा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि यात जनजागृती करून मानवी चुकांमुळे जे अपराध होतात आहे ते कमी व्हावे याच्यासाठी प्रयत्न आहेत। आणि याच्या आधी महत्त्वाचं म्हणजे माननीय नितीनजी गडकरी यांनी एक कायदा आणला आणि त्या कायद्यामुळे सांसद रस्ता सुरक्षा समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्या ऑफिसरसोबत बैठका होऊन आपल्या जिल्ह्यात कशा प्रकारे कमी करता येईल अपघातांचं प्रमाण याप्रमाणे सर्व भारतभर बैठका होत आहेत आणि त्याचा निश्चितच फायदा नागपूरमध्ये जवळपास माननीय नितीनजी गडकरींनी बैठक घेतल्यावर त्यांनी मला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे 8 बैठका झालेल्या आहेत आणि या 8 बैठकांमुळे नागपूरमध्ये आपण पाहाल तर नागपूर शहरात प्रमाण साधारण अपघातांचं प्रमाण 35% कमी झालेलं आहे, मृत्यूचं प्रमाण 22% कमी झालेलं आहे। तर हे सर्व त्या ज्यांचं विजन आहे असे माननीय नितीनजी गडकरी यांनी जो कायदा करून सांसद रस्ता सुरक्षा समिती तयार केली त्याच्यात NGO ऑफिसर सगळेच आहेत त्याच्यामुळे हे होऊ शकले। पूरे शहर में LCD लगी स्क्रीन द्वारा जनजागृति की जाएगी, जिसे हरी झंडी सांसद महात्मे द्वारा दिखाई है। इस रास्ता सुरक्षा अभियान का उद्देश्य यही है कि यातायात के नियमों का पालन वाहन चलाते समय हर किसी ने करना जरूरी है, क्योंकि सड़क सुरक्षा ही जीवन रक्षा है। कैमरा पर्सन माइकल रामपुरी के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।